করতে পুড়িবা থোড়া কাটি ধরে সারকি ধরে ধরে করতে নাম নামে নাম 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 पंजाब सरकार से करायचं काय खाली उडतो वरी पाय पंजाब सरकार से करायचं काय खाली उडतो वरी पाय भारतीय जनता पार्टीचा जय हो सगळ्यात महत्त्वाचं पद देशाचं पंतप्रधान असते. यापूर्वी देशानं अशाच हलगर्जीपणामुळं दोन पंतप्रधान गमावलेले आहेत. आणि जर पंजाब सरकारला हे लक्षात नसेल की देशाच्या प्रमुख माणसाची आपण सुरक्षा सांभाळू न सांभाळू हा मुद्दा म्हणून केलेला कट आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आज OBC मोर्चातर्फे पूर्णपणे आमचं म्हणणं आहे की याची पूर्ण सखोल चौकशीतच करा. हे राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, कारण महत्त्वाच्या पदाच्या सुरक्षेमध्ये जर अशा प्रकारचा निष्काळजीपणा करत असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव या देशाचं कुठलंच राहणार नाही. आणि म्हणून अशा राज्य सरकारला त्या राज्यावर राज्य करण्याचा अधिकार नाही, हे म्हणून आम्ही आज राज्यपालाला कलेक्ट जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंजाब सरकार बरखास्त करा आणि याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करा अशा प्रकारचं निवेदन दिलं. याचा आम्ही पंजाब सरकारचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना त्वरित बरखास्त करा अशी मागणी राज्यपालाच्या वतीनं आम्ही केलेली आहे. भारतीय जनता पार्टी OBC मोर्चा राष्ट्रीय मोर्चातर्फे या ठिकाणी हे आंदोलन आहे. हे राष्ट्रीय मोर्चाच्या आमचे काल या ठिकाणी मिटिंग झाली आणि पूर्ण भारतामध्ये मंडल स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत जी पंतप्रधान माननीय मोदी साहेबावर दौऱ्यानिमित्त पंजाबमध्ये जी या पंजाब सरकारने केलेला हलगर्जीपणा, पंजाब सरकारच्या केलेल्या चुकीमुळं त्यांना त्या ठिकाणी पुलावर त्या ठिकाणी पुलावर थांबलेलं दावेशमेंट थांबावं लागलं आणि पंजाब सरकारनं कोणतीही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी दिली नाही, सुरक्षा दिली नाही. म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी निषेध या ठिकाणी साखळी उप या ठिकाणी निर्देशनं केली. आणि आमची मागणी आहे की भारतीय जनता पार्टी हिंगोलीच्या वतीनं की जे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या ताफ्यावर जो या ठिकाणी सुरक्षा देऊ शकले नाहीत त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा धोक्यात आली होती आणि माननीय पंतप्रधान मोदीच्या या ठिकाणी सुरक्षेमध्ये जो जी कोणी कटकारस्थान केलं असेल त्यांच्यावर या ठिकाणी आपण दोषीवर कारवाई केली पाहिजे आणि पंजाब सरकारने जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई करून ते सरकार बरखास्त करावं ही आमची राष्ट्रीय मोर्चा भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आमची मागणी आहे.